तर तुमचा सर्वांना जय महाराष्ट्र. आता तुम्ही बोलताल का हा शिवजयंतीच्या दिवशी जय महाराष्ट्र का बोलतोय, त्याचंही कारण मी तुम्हाला सांगेल ते भाषण सुरू झाल्यानंतर. प्रथमतः अभिवादन करतो त्या माऊलीला जिने हा छत्रपती असा तेज सूर्य जन्माला घातला मा सज्जुदेव साहेबांना. त्यानंतर दुसरा अभिवादन करतो ज्यांना ज्यांनी अतिशय कष्ट काबार करून छत्रपतींचं शिक्षण पूर्ण केल्याचे आपल्याला शहाजी राजे त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा नकळत माझ्या आयुष्यातून होऊन गेलेले गुरुजनांनाही एक मानाचा मुद्रा. त्यानंतर ज्यांच्यामुळे आज मला हे स्टेज पाहायला भेटलं असे असणारे माझे चुलते आदरणीय सन्माननीय बाबासाहेब तांबे यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. हे महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावरती खाब फुटला मुघल पळती मागली शुभा शुभ तुम्ही अजून 10 वर्ष जर जगले असताना ते मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवा असला असता. आपली जात ही रंग भरून आले मी भगव्याचा मी निळ्याचा मी हिरव्याचा अरे कशासाठी छत्रपतीचे काळ जातीवर कधीच झाला नाही. आज तुमचा वादळ येत आहे बबा वादळ येत आहे निळ वादळ येत आहे हिरवा वादळ येत आहे का अरे पण यातील एक कलर बदलला नाही सगळ्यांचा रक्ताचा कलर लालच राहिलाय सगळ्यांचा कलर एकच तो फक्त लाल. मग पत्रातीवर जातीवर करायसाठी छत्रपतींनी छत्रपती मागले नाही 12 पगडे जाती घेऊन छत्रपती पुढे चालले. मग आपण का जातीवाद करतोय जातीवाद करायचा नाही आणि अख्ख्या जगावर राज्य करणारा अमेरिका देश त्यातील बराक ओबामा म्हटलं ते जर छत्रपती राज्य आमच्या देशात जन्माला आले असते ना तर आम्ही त्याला सूर्य सोबत असत. आपण इथं भारतात येत आहे अजून भारताच्या महाराष्ट्राच्या कुठून येणार अजून आर्मी समुद्रात महाराष्ट्रच होत नाही हो. आणि जगावर राज्य करणारा अमेरिका देश म्हणलं होतं की आमच्या राज्यात जर छत्रपती जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधलं असत. आणि महाराष्ट्र कुठे आहे मग महाराष्ट्राला काय होतोय अजूनपर्यंत 2 वर्ष झाले मंजूर होईल तरी सुद्धा अजून छत्रपतींविषयी स्मारक बांधण्यात नाही आलं कुठं सरकार. आणि आता तो काम करा काय तो छिद्र का फिचर काय बोलला तो चालत त्याला आलाय कुठून बोलतो छत्रपतींवर आपल्याला टीका करायची कोणत्या पक्षाचा नाही मी मला फक्त टीका करायची त्याच्यावर त्याच्या वक्तव्यावर का केलं त्यांनी. मित्रांनो आपण ऐकत जातीवाद करण्यासाठी नाही सगळ्यांचा रक्ताचा कलर एकच लालच की असा आहे का मी भगवायचा माझा कलर भगवा तुम्ही निळ्याची समजलं तुमचा निळा आहे का असं सगळ्यांचा कलर एकच भगवा. राजांनी सुद्धा हेच सांगितलं एकच कलर एकच एकच जाती सर्व 12 पगड जाती घेऊन राजे माझे राजा प्रथम पगडच्या वरती होते राजांना पाहताच राजा खाली यायला निघाले राजांना पाहताच अफजल खान बोलला आओ शिवाजी आओ गले मिलो. अरे पण याला माहित आहे छत्रपतीला माहित होत जातात असे काही काही मी काम करणार नाही म्हणून पाठीवर राव केला छत्रपती आले. छत्रपती आले आणि अफजल खानाला आलिंगन देण्यासाठी जसं छत्रपतीने आलिंगन दिलं आणि अरे अफजल खानांनी डायरेक्ट पाठीवर काय वार केला जातच होती ती पाठीवर वार करण्याची का छत्रपतींच्या पाठीवर वार झाला अंगात चिंता बघ अंगात चिंता नाचे काढणार आहे वार वार फुटा गेला वार फुटा गेला तसं राजांनी माझ्या राजांनी बिचवा काढली आणि डायरेक्ट पोटात घुसवल्या पोटात घुसवलं तसं अब्दुल खानचा वध झाला अब्दुल खानचा वध झाला झालाय अब्दुल खान कसा मागून आला ते सय्यद म्हणला राजांवर वार करायला आणि जीवाने त्याचा मुदका ओढला म्हणून म्हटलं जातं होता शिवा म्हणून वाचला शिवा सॉरी होता जेव्हा म्हणून वाचला शिवा. मित्रांनो सांगण्यासारखं भरपूर आहे वेळ कमी आहे आपल्याकडे अजूनही व्याख्याने खूप आहे त्यामुळे शेवटची गर्जना अख्खी बिंब्याची देतेपासून तर गर्जना झाली पाहिजे अख्खी फॅक्टरी आवाजाने घुमघुमली पाहिजे. मित्र शेवट प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी राजांना त्रिवार मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद.
Thank you.